महाराष्ट्राबाबत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आता दिल्लीमध्ये बैठक सुरू झाली आहे आणि राहुल गांधी आणि इतर सदस्य बैठकीला पोहोचलेत आणि नेमका आता राज्यामधला निर्णय काय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्राबाबत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक आहे। मवियाचं जागावाटप अजूनही जाहीर झालेलं नाही, त्यात काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये विदर्भातल्या काही जागांवरून अजूनही घोडा अडलेला आहे अशी माहिती समोर येते आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राबाबत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आता दिल्लीमध्ये बैठक होती आहे, ज्याला राहुल गांधी आणि इतर सदस्य हे उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतोय, काही नावं समोर येतात का, या सगळ्याबद्दल आता येत्या काही तासामध्ये कदाचित स्पष्टता येऊ शकेल। दरम्यान महाराष्ट्राबाबत ही काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक मानली जाते। मवियाच्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये याआधी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये विदर्भातल्या काही जागांवरून एकमत होत नाहीये अशी माहिती समोर आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या दिल्लीमधल्या काँग्रेसच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।